पुण्यातल्या आंबिलोढा पूरग्रस्तांपैकी 26 कुटुंबियांचं अजून सुद्धा पुनर्वसन झालेलं नसल्यानं ही बाधित कुटुंब आजही तिथंच राहत आहेत. त्यामुळं येत्या पावसाळ्यात पुन्हा जर समजा आंबिलोढ्याला पूर आला तर आम्ही जायचं कुठे असा सवाल ही पीडित कुटुंब प्रशासन आणि बिल्डरला विचारत आहेत. पाहूयात याच संदर्भातला हा ग्राउंड झिरो रिपोर्ट. पुण्यातील आंबिलोढा पुराला 2 वर्ष पूर्ण, अद्यापही 26 कुटुंब पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच. पुनर्वसनाच्या कामात चालढकल कोण करतय? सप्टेंबर 2019 रात्र पुण्यातील आंबिलोढा रहिवाशांसाठी अक्षरशः काळ रात्र ठरलेली. ज्या आंबिलोढ्यातील पुराच्या पाण्यामुळे जवळपास 250 कुटुंब उघड्यावर आली होती तोच हा आंबिलोढा. पुण्यात 25 डिसेंबर 2019 रोजी हाच आंबिलोढा फुटला होता आणि ह्या पूरग्रस्त महापुराच्या फटक्यात म्हणजे अक्षरशः महापूर आला होता. हे छोटासा आंबिलोढा आहे पण ही सगळी घरं आहेत आंबिलोढ्याच्या आजूबाजूची दोन्ही साईडची वाहून गेली होती पूर्णपणे. त्यानंतर महापालिकेने शासनाने असा निर्णय घेतला की हे ओढ्याचं सरळीकरण करायचं, त्यानुसार ह्या 2 बिल्डरला जागा दिल्या. तिकडे केदार बिल्डर, इकडे नाईक नवरे बिल्डरला हे सगळं कामं दिलं. एसआरएस स्कीम अंतर्गत लाभार्थ्यांची यादी बनवली. जवळपास 300-350 लाभार्थी त्यांचं पुनर्वसन सुरू झालं. काहींना छावणीत नेलं गेलं आणि काहींनी इथं लगेच पुनर्वसन करून त्यांना अशा बाजूच्या एसआरए बिल्डिंगमध्ये जागा दिली गेली. पण 26 कुटुंब आहेत ही जी अजून बाधित आहेत पण त्यांना अजूनही पुनर्वसन झालेलं नाही कारण ते पालिकेच्या अतिक्रमित जागेत राहत होती. हीच ती 26 कुटुंब आहेत. तर त्यांचं अवस्था अशी की त्यांना सध्या वाली कोणीच नाही. आंबिल ओढ्याच्या या दुर्घटनेला 2 वर्ष उलटली आहेत पण आजही इथल्या 26 कुटुंबाचं पुनर्वसन प्रशासन करू शकलं नाहीये. इतरांचं पुनर्वसन झालंय मग आमच्यावरच अन्याय का असा सवाल हे नागरिक करतायत. आमचा प्रश्न म्हणजे आम्ही 2019 आंबिलोढा पुरामध्ये सर्व बाधित झाले होते. आमचं प्रचंड नुकसान झालंय. या बिल्डरने आम्हाला वारंवार आश्वासनं दिली पण काही प्रश्न आमचा मार्गी नेला नाही. आता जवळच 2-3 महिन्यावर पावसाळा आलाय. परत जर असं झालं तर यापुढे आम्ही आता महानगरपालिकेच्या किंवा बिल्डरच्या घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा या सगळ्या निंबाळकरांच्या इथे जाऊन राहणार आहोत. सगळे ते दारात बसणार. यापुढचं आमचं आक्रोश आंदोलन असेल असं मी सगळ्यांना सांगतो. लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करावं हीच विनंती आहे. कशात अडकलं हे आम्हाला पण माहित नाही. तिथं गेलं तर तिथं आत असली तरी हा आम्ही आहे म्हणून सांगत नाहीत की साहेबच नाही ते दुसराच बगल साहेब तोच येईल हाच येईल. आणि इथं तर आम्हाला रस्ता नाही, जाण्या येण्याची सोय नाही. अडचणी दवाखाना जर आला तर आम्हाला पळता सुद्धा येत नाही. प्रत्येक बायकांचं पाय मुडपल्यात. वारंवार त्या येसाऱ्याला आम्ही जाऊन सांगितलं तर ती म्हणली उद्या येतो आज येतो आणि आम्ही तुमचं काय असेल ते बघून घेतो. आम्ही या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. हा प्लॉट पालिकेचा असल्यानं त्याचा नजराणा संबंधित बिल्डरनं शासनाकडे भरणं आवश्यक आहे. त्याशिवाय एसआरए कडून या 26 कुटुंबाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया राबवली जाऊ शकत नाही. त्यातच आंबिलोढा सरळीकरणाच्या कामाला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळं बिल्डर या कुटुंबियाचं पुनर्वसन करण्यास चालढकल करताना दिसतंय. पण प्रशासन आणि बिल्डरच्या दफ्तर दिरंगाईत या कुटुंबियांचं जिनं पुरतं नरक बनलंय. कारण साधी शौचालयांची सुविधाही या रहिवाशांना उपलब्ध करून दिली जात नाहीये. पण या रहिवाशांना आता पुढची चिंता सतावतीये. त्यामुळे सरकार आणि बिल्डरला हे रहिवाशी एकच एक सवाल करतायत, पावसाळा आल्यावर करायचं काय? एसआरए आणि बिल्डर या दोघांच्या चाल ढकलीमध्ये बिचारे पूरग्रस्त मात्र जे 26 फॅमिली अजूनही तिथेच उघड्यावर राहतात आणि आगामी पावसाळ्यापर्यंत जर त्यांचं पुनर्वसन झालं नाही तर आम्ही काय करायचं?
असा त्यांचा सवाल आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.